नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेदी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359। नमस्कार, एक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। म्हसवड येथे मायलेकीचा दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपीला अटक करण्याची गावकरी ग्रामस्थांची मागणी। मान तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये मायलेकीचा बुधवारी रात्री अज्ञात यांनी गळा आवळून खून केले। संपूर्ण मान तालुक्यातील या दुहेरी खुनाचा हादरा बसला असून या हत्याकांड घडलेल्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी भेट देत मृतदेहाची पाहणी करून संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची वेगवान सूत्रे हलवत श्वान पथक प्रचारण केले, तर या प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी तक्रार छडा लावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। तालुका मान येथील संपदा लक्ष्मण नरळे वय वर्ष 75 व नंदाबाई भिकू आटपाडकर वय वर्ष 58 अशी मायलेकीची नावे आहेत। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तालुका मान येथील संपदा लक्ष्मण नरळे वय वर्ष 75 आणि नंदाबाई आटपाडकर वय वर्ष 58 या दोघी एकत्र राहत असून त्यांचे गावातच छोटे किराणा दुकान आहे। गावातील सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते। दोघेही विधवा आहेत। संपदा यांना 3 मुले व 2 मुले आहेत। एक मुलगा पुण्यात नोकरी करत असून एक गावातच वेगळा असून तो शेती करत आहे। तसेच नंदाबाई यांना मुलबाळ नसून सावत्र 2 मुले आहेत। ते घरापासून काही अंतरावर राहत आहेत। दिनांक 21 रोजी सकाळी 7 वाजता नंदाबाई यांची नात भारती बाजीराव नरळे दुकानातून सामान घेण्यासाठी आली असता तिला दुकानाचा दरवाजा उघडा दिसला। तिने आजीला हाक मारली असता कोणीच आवाज देत नाही हे पाहिल्यावर तिने घराचे दार ढकलले। दोन्ही मायलेकीचा समोरच मृत अवस्थेत दिसून आल्या। ही घटना पोलीस पाटील यांना सांगितली। पोलीस पाटील यांनी या घटनेची खबर त्वरित म्हसवड पोलीस ठाण्याची API शिवाजी विभूते साहेब यांना दिली। घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक रवी डोईफोडे यांनी या घटनेची खबर कोरेगावची प्रभारी उपविभागीय अधिकारी दहिवडी विभागाचे प्रभारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना दिली। सकाळी 7 वाजता सर्व घटनास्थळी हजर झाली। घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा श्वान पथक फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना प्रचारण करण्यात आले, तर श्वान पथकाने गावापासून 2 किलोमीटर अंतरावरील मूल्य व्यवस्थेपर्यंत मार्ग दाखवून परत आले। खुनाचे कारण अस्पष्ट असून अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी करीत आहे। विभागीय संपादक दत्ता सावंत, ॲक्टिव मराठी न्यूज, म्हसवड, सातारा। ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव मराठी न्यूज, अहमदनगर।